नमस्कार, सुप्रभात आणि नमस्कार मंडळी. कार्यक्रमात मी नेहा परांजपे आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून आणि सहर्ष स्वागत करते. पण सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट मला परवा वाचनात आली, ती सांगावीशी वाटते. ती अशी होती की एकदा एक चित्रकार होता, तो एका गावात राहायचा आणि त्यांनी खूप सुंदर चित्र काढलं आणि ते चित्र त्यांनी एका चौकात लावलं. चौकात लावल्यानंतर त्यांनी खाली तिकडे एक सूचना लिहिली की ज्या व्यक्तीला, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी ज्याला यामध्ये काही त्रुटी दिसतील तर त्यांनी तिकडे चिन्हित करावं. म्हणजे लाल रंग ठेवला होता की इकडे इकडे मार्किंग करा जिकडे तुम्हाला चूक दिसेल तिकडे. आणि संध्याकाळी परत तो चित्रकार तिकडे गेला, चौकात गेला आणि बघितलं तर त्याचं संपूर्ण जे चित्र होतं ते रंगवलेलं होतं लाल रंगाने. मग त्याला खूप वाईटही वाटलं, पण त्याच्या स्वतःच्या त्या कलेबद्दल आणि चित्रकारितेचा जो गुण होता त्याच्याबद्दल त्याला जरा शंका वाटू लागली की आपण खरंच एवढं सुंदर काढतो की नाही काढत. मग त्याच्या मित्राने त्याला सुचवलं की तू एकदा परत असंच चित्र काढ वेगळं काहीतरी आणि परत चौकात लाव आणि लोकांना प्रतिक्रिया विचार, म्हणजे त्रुटी काढायला सांग पण त्याचबरोबर त्याच्यात सुधारणा करायलासुद्धा सांग. मग त्यांनी तशीच सूचना तिकडे खाली लिहिली आणि त्या दिवशी संध्याकाळी गेल्यावर त्याला त्यात काहीही सूचना केलेली किंवा त्रुटी दाखवलेली दिसलं नाही. म्हणजेच काय तर माणसात या समाजामध्ये प्रत्येक जण जे आपल्या आसपास असतात ते आपल्या त्रुटी दाखवण्याचं काम नक्कीच करत असतात, पण त्याला सुधारण्याचं काम आपण कोणीच करत नाही. म्हणजेच एकमेकांना आपण सहाय्यता केली पाहिजे की त्यांच्यातल्या ज्या त्रुट्या आहेत त्या कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनीच मिळून परस्पर करायला हवा. आता मी अजिबात वेळ न घालवता आजच्या पाहुण्यांची ओळख करून देते. आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे प्रसिद्ध चेसपटू किंवा बुद्धिबळपटूच्या ओळखल्या जातात आणि त्याचबरोबर त्यांनी वुमेन इंटरनॅशनल मास्टर असा खिताब जिंकलेला आहे आणि नवा काळच्या 97 संपादिका असलेल्या जयश्री खाडेलकर पांडे. सुप्रभात सर्वांना. मॅम नमस्कार. तुम्हाला पण आणि छान वाटतंय, तुमची पर्सनॅलिटी वेगळीच. संपादिका म्हणून किंवा एक जर्नलिस्ट जसा असतो पत्रकार तशीच आहे आणि तुम्हाला भेटूनही छान वाटलं. आपण भरपूर गप्पा करूया. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सकाळी सकाळी. आणि तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगितली, आता लक्षात राहील. येस. आणि कधीतरी वापरता पण येईल. नक्कीच. मला पण ती वाचल्यावर खूप वेगळं वाटलं की खरंच आपण एकमेकांच्या नुसत्या त्रुट्या काढतो पण त्याला दूर करण्याचा प्रयत्न. कौतुक करणं खूप महत्वाचं आहे. खरंय, भारतात तर खूप जास्त महत्वाचं. आपण आता याच सगळ्याबद्दल बोलणार आहोत. पण चेस किंवा बुद्धिबळाचं तुम्ही बरेच अवॉर्ड्स जिंकलेले आहे किंवा वुमेन इंटरनॅशनल मास्टर्स असा मिळालेला तुम्हाला 79 मिळालं. तर या खेळाची सुरुवात कशी झाली किंवा बालपण कसं होतं? बालपण मला आठवते त्याप्रमाणे मी 7 होईपर्यंत खेळण्यात बागडण्यात गेलं. माझं आजोळ हे बारामती. आता बारामती वेगळ्या वेगळ्या कारणासाठी खूप प्रसिद्ध आहे पण माझ्यासाठी ते माझा आजोळ आहे. बरं. माझे आजोबा हे दाते वकील म्हणून खूप प्रसिद्ध होते बारामती. तर आम्ही लहानपणी जशी सगळी कुटुंब जातात तशी दर मे महिन्याच्या सुट्टीत हे बारामतीत जायचं आणि अक्षरशः हुंदडायचं. म्हणजे जे काही खेळ असायचे ते सगळे खेळायचे असं. पण हे 7 असेपर्यंत झालं. माझ्या वडिलांना नेहमी असं वाटायचं की आम्ही तिघी बहिणी आहोत, आम्हाला भाऊ नाही. तर माझ्या वडिलांना नेहमी असं वाटायचं की आपण आपल्या मुलींना कुठल्या तरी एका खेळात तरबेज करू. बरं. सुरुवातीला त्यांनी असा विचार केला की आपण त्यांना स्विमिंग शिकू, म्हणजे पोहायला शिकू. म्हणून आमचा पोहण्याचा क्लास सुरू झाले आणि आम्ही रोज पोहायला जायचो. वडील आम्हाला घेऊन जायचे, आई माझी खूप आम्हाला घेऊन जायची आणि आम्ही आम्हाला वाटतं एक वर्ष आम्ही पोहण्याचं ह्याच्यात सुरू केलं. आणि माझ्या वडिलांचं असं असतं नेहमी की जे काही कराल ते टॉपला करायचं. अच्छा. म्हणजे स्विमिंग करायचं तर चॅम्पियन व्हायचं. हो. तर त्या दृष्टीनेच आमचं सगळं सुरू होतं. पण मग एक दिवस वडील असं म्हणाले की जेव्हा आपण पोहायला जातो आणि जेव्हा सिलेक्शनची वेळ येते, म्हणजे वरच्या लेवलला टॉपला सिलेक्शनची वेळ येते,
तेव्हा एक सिलेक्शनचं पॅनल असतं. म्हणजे मला कुठल्याही सिलेक्शनच्या पॅनलला दोष द्यायचा नाही, पण मग ते सिलेक्शन त्या सिलेक्शनच्या पॅनलवरती अवलंबून असतं. आणि त्यावेळी आपण कसं परफॉर्म करतोय, म्हणजे त्यावेळी कसं परफॉर्म करतोय, आपण किती उद्धटपणे बोलतोय का नाही बोलतोय, अशा खूप गोष्टींवरती सिलेक्शन अवलंबून असतं. तर माझे वडील असं म्हणाले की ज्या माणसात कर्तृत्व आहे तर त्याच्या कर्तृत्वावर सिलेक्शन व्हावं, असा कुठला तरी आपण गेम शोधूया. कारण स्विमिंगमध्ये हे कुठलं तरी पॅनल येणार आणि मग सिलेक्शन होणार नाही होणार, त्याच्यात अप्स डाऊन खूप असतात. बरोबर. तर मग त्यांनी असा विचार केला की आपण चेस शिकवावं मुलांना. ते स्वतः पण चेस खेळायचं. हो, ते आणखीन एक कारण होतं. चेस मध्ये असं आहे की तुम्ही टुर्नामेंट जिंकायची तिथेच निकाल लागतो, म्हणजे टेबलवरच निकाल लागतो. तुम्ही जिंकलायत की तुम्ही हरलायत आणि त्याप्रमाणे पॉईंट असतात. आणि मग एकदा तुम्ही जिंकलात की तुमचं आपोआप सिलेक्शन होतं. त्याच्यात ह्यांनी सिलेक्ट करायचं का त्यांनी सिलेक्ट करायचं का असं होत नाही. म्हणजे आम्ही, मी मला वाटतं 4 ऑलिम्पिक्सला गेले, तो 4 ऑलिम्पिक्सला गेले कारण पहिल्या 3 मध्ये मी होते, त्यामुळे मी आपोआप गेले. माझं सिलेक्शन व्हायला लागलं नाही, मला कुठली परीक्षा वेगळी द्यायला लागली नाही. तर माझ्या वडिलांचं असं होतं. आणि माझे वडील स्वतः चेस प्लेअर होते, म्हणजे ते जवळजवळ कॉलेज लेवलवरती चॅम्पियन वगैरे होते. सो त्यांना चेस आवडायचं पण, आणि मग त्यांनी ठरवलं की नाही, माझ्या 3 मुलींना मी चेस शिकवणार. आणि त्यामुळे स्विमिंग मागे पडलं, पण सुदैवाने मला स्विमिंग पण त्यामुळे यायला लागलं आणि मग आम्ही चेसकडे वळलो. अच्छा. हा स्विमिंग पण मला एक छोटी खूप छान गंमत सांगायची. हो हो, नक्की आवडेल ना. आता कसं आहे ना, आपल्याकडे स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग इथे शिकवतात, मग ते मुलं सगळे घाबरतात स्विमिंग शिकायला वगैरे. पण आम्हाला, आम्ही पुण्याला गेलो होतो आणि तिथे एक असंच स्विमिंगचा हे होता, तर तिथे आम्ही शिकायला गेलो तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, तेव्हा तुम्हाला माहिती असेल तर डालडाचे डबे होते. डालडाचे डबे बांधायचे आणि तिथे एक विहीर होती. तर तिथे अशी पद्धत होती की एक आठवडा झाला, म्हणजे आम्ही पहिलं ते धरून रेलिंगला धरून पाय वगैरे मारायला लागलो की एक आठवडा झाल्यानंतर ते सरळ आम्हाला विहिरीच्या इथे उभं करायचं आणि आत ढकलून द्यायचं सगळ्यांना. तर काय व्हायचं की ते आत ढकलून दिल्यामुळे, म्हणजे ते ढकलण्यापर्यंत भीती वाटायची, पण एकदा तुम्ही ढकलून त्या विहिरीत पडलात की तुमची भीती कायमची जायची. बरोबर. आणि आय थिंक दिस इज द बेस्ट थिंग टू डू. खरंय खरंय. म्हणजे एकदा जर तुमची भीती घालवली ना कुठल्याही गोष्टीबद्दल, तर मग नंतर ती भीती राहत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही स्विमिंग खूप लवकर शिकलो. तर आजच्या पिढीला लोकांना असं केल्यामुळे फोबिया सुद्धा झालेला होतो कमी एक हो. म्हणजे खरं तर पाण्यात गेल्यावर आपल्याला पोहता यायलाच हवं, ती जी म्हण आहे की आपोआप येतं, ते खरंच आहे. कारण काहीतरी आपला जीव वाचवण्यासाठी आपण हातपाय मारतो. त्यामुळे ती मला आठवण कायम आहे ती पोहण्याची. नक्कीच. पण हे खूप त्यावेळी अगदी आपण असं नको ना करत असतो आणि धक्का देणारा असतो तो अगदी ढकलतो. तर यानंतर मला तुम्हाला विचारायचं वाटेल की हे जे चेस किंवा बुद्धिबळ आहे ते सगळ्यांना जमत नाही, त्याची कारणं काय वाटतात तुम्हाला, की प्रत्येक लहान मुलाला कसं खेळायला पाहिजे? म्हणजे त्यात बरेचदा मी ऐकलंय की चेस असं खेळायला पाहिजे की समोरचा व्यक्ती काय कोणती चाल खेळणार आहे याचा आपण अंदाज घेऊन मग आपलं खेळायला हवं. तर तुम्हाला काय वाटतं? बऱ्याच जणांना बुद्धिबळ येत नाही हे मला काही पटत नाही. मला वाटतं नियम किंवा कठीण वाटतं जरा. नाही, कसं आहे माहितीये का, तुम्ही प्रयत्न केलात ना तर कुठलीही गोष्ट येणार नाही, असं जगात कुठली गोष्ट नाही असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे तुमची इच्छाशक्ती पाहिजे, दुसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला खूप आवड पाहिजे त्या गोष्टीची. बुद्धिबळ जास्त खेळलं जात नाही कारण ते बसण्याचा खेळ आहे. म्हणजे 3 तास तुम्ही बसायचं आणि जो प्रेक्षक असतो त्याला जर बुद्धिबळ कळतच नसेल तर तो 3 तास बघून बघून कंटाळतो. त्यामुळे बुद्धिबळाचा प्रसार. पण जर कळला तर तोच गेम खरंच खूप मजा येते आणि खूप रोचक असतो. खूपच चांगला आहे हा गेम. पण असं कसं आहे, बॅडमिंटन आपण बघू किंवा टेनिस आपण बघू, आपल्याला कळत नसलं तरी आपण एन्जॉय करू शकतो. बरोबर. जे गेम चाललाय कारण मुवमेंट आहे त्याच्या. चेसमध्ये मुवमेंट नाही आहे आणि त्यामुळे चेस खूप लोकांना असं, म्हणजे सुरुवात करायच्या आधी खूप दडपण असतं की आपल्याला 3 तास बसायला जमेल की नाही आणि मग कसं काय करायचं, हा बुद्धीचा खेळ आहे, इथपासून सुरुवात होते, मग मला जमेल की नाही असं असतं. पण मला असं वाटतं जो लाईफ स्पॅन एक पार करतो त्या लाईफ स्पॅनमध्ये अनेक कठीण गोष्टी येत असतात, त्याच्यावर आपण आपल्या हिशोबाने मात करतच असतो. हो, आपण बुद्धिबळ खेळतच असतो. भारतात किंवा भारताच्या बाहेर तुम्ही ज्या ज्या प्रतिस्पर्धा म्हणजे जिंकल्या आहात त्यापैकी काही आठवण म्हणून आहेत का? तर आम्ही जेव्हा परदेशात गेलो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं तसं
की तिथे पुस्तकं खूप अवेलेबल होती आणि तिथे एकमेकांशी खेळण्याच्या सुविधा खूप होत्या. म्हणजे तुम्ही अमेरिकेत जर गेलात तर तिथे बघाल तर पार्कमध्येच चेसचे बोर्ड मांडलेले असतात. रशियामध्ये तुम्ही गेलात तर प्रत्येक पार्कमध्ये चेसचा बोर्ड असतो की आपण सहज जावं आणि चेस खेळत बसावं. बरोबर. किंवा टेबलला प्रोत्साहन देण्याचं, प्रोत्साहन देण्याचे जे प्रकार आहेत ना ते आपल्याकडे स्पोर्ट्सचं जरा क्रिकेट सोडलं किंवा असं प्रोत्साहन दिलं तरी ती जनतेला ते मान्य नसतं किंवा म्हणजे त्याचा नीट योग्य वापर करायचा आणि आपलं काम झाल्यावर ते नीट पुढच्या येणाऱ्या व्यक्तीसाठी ठेवायचं ही जी मानसिकता आहे ती असणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या इकडे जनसंख्या किंवा लोकसंख्या ही सुद्धा खूप जास्त असल्यामुळे बरेच प्रश्न आहेत. पण मॅम तुम्ही जसं आत्ता तुमच्या उत्तरांमध्ये सांगितलं तर तुमच्या आई वडिलांचा तुमच्यावर भरपूर प्रभाव आहे असं मला वाटतं, तर काही आठवणी किंवा त्यांच्याबद्दल थोडस सांगा ना. माझी आई, माझ्या आईला अजिबात बुद्धिबळ येत नाही म्हणजे अजिबातच येत नाही. आता बघून बघून तिला जेवढं समजतं तेवढं समजतं. पण आपल्या मुलींना जर बुद्धिबळ खेळायचं आहे तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माझी आई होती. तर माझ्या आईने आम्हाला जिथे जिथे आमच्या बुद्धिबळाच्या स्पर्धा असायच्या तिथे ती घेऊन जायची. तिला बिचारीला अजिबात बुद्धिबळ यायचं नाही. पण ती आमच्या शेजारी, कारण आम्ही खूप लहान होतो, मी जसं म्हटलं तसे आम्ही 7 वर्षाचे असल्यापासून सुरू केलं. मी जेव्हा नॅशनल चॅम्पियन झाले तेव्हा मी फक्त 13 वर्षांची होते. आणि मी पहिल्या फॉरेनच्या टूरला गेले रिओ, म्हणजे साऊथ अमेरिकेत गेले, तेव्हा पण मी 14 का 15 वर्षाचीच होते. तर माझी आई ना आमच्या शेजारी बसून राहायची 3 तास 4 तास. ती आमच्या शेजारी नुसती बसून राहायची की आपली मुलगी खेळते ना, तर तिला आम्ही खूप लहान असल्यामुळे आमच्या शेजारी बसून राहणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं हे सगळ्या पालकांनी साठी हे खूप महत्त्वाचं आहे की माझ्या आईने खूप केलं. त्याचबरोबर आमचा डाएट बघणं आणि हो आमचा डाएट बघणं, आमचं जेवण बघणं, इतकंच नाही तर आम्ही खूप जास्त बुद्धिबळ खेळायचो. सो आम्हाला एंटरटेनमेंटला नेणं, म्हणजे आम्हाला पिक्चरला घेऊन जाणं हे सुद्धा माझ्या आईने केलं. म्हणजे त्या मानसिक किंवा आपण त्या विचारांमध्ये असतो त्याच्यातून कुठेतरी बाहेर येणंही जरुरी आहे. म्हणजे मी सांगते आमच्या बुद्धिबळाच्या करिअरमध्ये माझ्या आईचं तितकं खूप मोठं योगदान आहे की तिने हे सगळं जर केलं नसतं ना तर मला माहित नाही. मला सर्वांगीण विकास खूपच, म्हणजे ज्या म्हणजे माझ्या आईचं नाव खूप आलं पण नाही पुढे, नंतर माझ्या आईचं नाव पण नाही खूप आलं, पण शी डेडिकेटेड की आपल्या तिन्ही मुलींसाठी आयुष्य डेडिकेट करतात काही आई वडील, त्याच्यात माझी आई मंदाकिनी खाडीलकर यांचं खरंच खूप योगदान आहे. आणि माझे वडील तर माझे गुरु आहेत, पत्रकारितेतले पण गुरु आहेत आणि बुद्धिबळातले पण गुरु आहेत. त्यांनी खूप जास्त कष्ट घेतले, म्हणजे ते त्या काळात दैनिक नवाकाळ सुरू होतं, आमचं सायन दैनिक आहे संध्याकाळ म्हणून, तर दैनिक नवाकाळचं पूर्ण काम करायचे, दैनिक संध्याकाळचं पूर्ण काम करायचे. त्यांची सोशल ॲक्टिव्हिटीज खूप होत्या, समाजासाठी खूप मोठं कार्य त्यांनी केलं आहे. आज पण त्यांचं नाव अग्रलेखांचे बादशाह म्हणून घेतात, खूप प्रेमाने घेतात. हे सगळं सांभाळल्यानंतर ते आमच्यासाठी घरी येऊन आम्हाला बुद्धिबळ शिकवायचे, बुद्धिबळ पटूंना आमच्या घरी इन्व्हाइट करायचे आणि आम्ही बुद्धिबळ खेळत राहतो आहे ना बघायचं. आणि एक खूप चांगली गोष्ट त्यांनी केली जी मला वाटतं समस्त बुद्धिबळपटूंसाठी त्यांनी केली, ती म्हणजे आम्ही जेव्हा बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली तेव्हा आमच्या वडिलांचं असं म्हणणं होतं की तुम्ही टुर्नामेंट्समध्ये भाग घ्यायला पाहिजे, तरच आपण इम्प्रूव्ह होऊ शकतो. तर आम्ही स्पर्धा खेळायला जेव्हा लागलो तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही महिला आहात, मुली आहात, तर तुम्ही मुलींच्या स्पर्धेत खेळायचं, तुम्ही मुलांच्या स्पर्धेत खेळायचं नाही. आणि तेव्हा मुलींच्या स्पर्धा फार नसायच्या किंवा मुलीच फार नव्हत्या खेळायला. बरोबर. तर माझे वडील म्हणाले की नाही, माझ्या मुलींना मुलांच्या स्पर्धेत खेळायचं, त्या मुलींच्या स्पर्धेत नाही खेळणार, त्या मुलांच्या स्पर्धेत खेळणार. तर आम्हाला ॲडमिशन नाकारली गेली, आम्हाला सांगितलं की नाही मुलांच्या स्पर्धेत मुली नाही खेळू शकत. तर माझे वडील त्या काळात कोर्टात गेले आणि कोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की हे जी नियमावली आहे त्या नियमावली असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की महिलांसाठी ही स्पर्धा खुली नाही आहे, असं ह्या नियमावलीत कुठेही म्हटलेलं नाही आहे, त्यामुळे माझ्या मुलींना ॲडमिशन दिलीच पाहिजे. आणि दिस वॉज द फर्स्ट इन्स्टन्स, तोपर्यंत मुलांच्या स्पर्धेत कोणीही मुली खेळत नव्हत्या. आणि माझे वडील ते कोर्टची केस जिंकले आणि आम्ही पहिल्या मुली आहोत ज्या मुलांच्या स्पर्धेत खेळायला लागलो. आणि आता पण खरं तर तुमच्यामुळे इतर सगळ्या मुलींनाही एक आपल्याला म्हणता येईल प्रोत्साहन मिळालं किंवा एक मार्ग मिळाला की जेणेकरून आपणही काही समाजात करू शकतो एखाद्या गतिविधीमध्ये. ब्रेकनंतर पुन्हा आपल्या सगळ्यांचं एक खूप मनापासून स्वागत. नमस्कार मंडळी, हा कार्यक्रम बघत आहात सह्याद्री वाहिनीवर आणि आज आपल्याबरोबर आहेत नवाकाळच्या संपादिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयश्री खाडीलकर पांडे.
मॅम, हा आपण आता ओळख करून दिली की संपादिका तुम्ही आहात नवा काळचा, पण मग बुद्धिबळ खेळत असताना किंवा जसं तुम्ही म्हणे पहिले स्विमर व्हायचं होतं, मग बुद्धिबळ चेसपटू व्हायचं होतं, मग हा हे ट्रान्झिट कसं झालं संपादिका म्हणून? हो, त्याच्या आधी मला लॉयर व्हायचं होतं. तर माझी खूप इच्छा आहे, मी लॉ केला पण आहे. बरं. आणि माझी खूप इच्छा होती लॉयर व्हायची, पण या ट्रान्झिशनमध्ये ते राहून गेलं. पण मे बी अजून पुढे आहेत अनेक वर्ष, तर मी होईन सुद्धा लॉयर. बुद्धिबळ आम्ही खेळत होतो, तर बुद्धिबळ खेळत असताना म्हणजे जवळजवळ पूर्ण प्रवासात ना आमचा पत्रकारितेशी काही संबंध होता. म्हणजे लोक असं म्हणतात की तुम्ही निळूभाऊची कन्या म्हणजे तुमची सगळी पुस्तकं वाचून झाली असतील किंवा तुमचे सगळंच वाचून झालं असेल, तर असं काही नव्हतं. आम्ही बुद्धिबळाचीच पुस्तकं वाचत होतो आणि आम्ही दिवसभर बुद्धिबळच खेळायचो, आम्ही दुसरं काही करायचो. म्हणजे ते भिनलं असेल संपूर्णपणे त्यावेळी. आणि कसं आहे ना, तुम्ही एका लेवलला जायला हे खूप कष्ट घ्यायला लागतात. मी लोकांना नेहमी सांगते की तुम्ही डायरेक्ट सचिन तेंडुलकर व्हायचंय मला म्हणून डायरेक्ट सचिन तेंडुलकर हातात ट्रॉफी घेतलेलं बघता, पण तुम्ही सचिन तेंडुलकर मागे स्कूटरवरती वडिलांच्या बसला होता आणि पेंगा काढत काढत बिचारा मैदानात जात होता, तो काळ तुम्ही बघतच नाही. किंवा असं पण म्हणता येईल की सचिन तेंडुलकर होण्यामागे त्याच्या ज्या फॅमिलीचे लोक आहेत परिवारातले त्यांचा खूप सहकार्य किंवा त्यांची पण एक मेहनत आहे, परिश्रम त्यांचं पण असतं आणि त्या मुलाचं पण आहे, सचिन तेंडुलकरचं पण आहे. पण एक लहान वयात आपण म्हणतो ना आई वडिलांनी जर की जा रे बाबा क्लासला जा, हे करते करता प्रोत्साहन देणं खूप महत्वाचं. महत्वाचं कसं असतं माहितीये का, तुम्ही जेव्हा सचिन तेंडुलकरला दाखवता ना तेव्हा तुम्ही सचिन तेंडुलकरची अख्खी फिल्म मुलांना दाखवली पाहिजे. तो मुलांना असं वाटतं की मी पहिला गेम हरलो तर अरे बापरे मी पहिला गेम हरलो आता माझं काहीच नाही होणार, ती जी निराशा असते ना ती ह्यातून येते. कारण तुम्ही डायरेक्ट सचिन तेंडुलकर ट्रॉफीवाला दाखवता, तसं नाही आहे. मग सचिन तेंडुलकरचे पण लॉसेस झाले, हे झाले, तर त्याच्यातनं होऊन होऊन तुम्ही त्याला जर अख्खी फिल्म दाखवली ना तर त्याला काय करायचं हे त्याला कळतं की बाबा कधी अपयश येईल कधी यश येईल. आपण सातत्य ठेवलं तर आपण सचिन तेंडुलकर होऊ शकतो हे एकदा त्याच्या मनात आलं ना की मग तो त्या प्रवासाला तयार असतो. संपादिका म्हणून तुम्ही काम करताय, मग नवा काळ बद्दल थोडस सांगा ना, काय वैशिष्ट्य न्यूजपेपरचं? नवा काळची सुरुवात 1923 मध्ये झाली. म्हणजे माझे पणजोबा नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी नवा काळची स्थापना केली. त्यांनी नवा काळची स्थापना का केली ह्याच्यातून तुम्हाला साधारण नवा काळ का आहे ते कळेल. माझे पणजोबा हे केसरीचे संपादक होते. अच्छा. आणि त्यांचं खूप मोठं कार्य आहे, म्हणजे अफाट कार्य आहे, पत्रकारिता म्हणून, समाजसेवक म्हणून. आणि ते लोकमान्य टिळक यांचे राईट हँड होते, उजवा हात समजला जायचे. तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं ते, आणि जेव्हा त्यांना केसरी सोडावा लागला काही कारणांनी, तेव्हा त्यांना असं वाटलं की आपला एक स्वतंत्र असा वर्तमानपत्र पाहिजेत ज्याच्यात मला काय म्हणायचं आहे ते मला लिहिता आलं पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि त्या हेतूनही त्यांनी नवागळ सुरू केला. बरं. जेव्हा त्यांनी नवागळ सुरू केला तेव्हा ते 51 वर्षाचे होते. म्हणजे आज आपण म्हणतो की 51 वर्ष म्हणजे आता मी रिटायर होणार आहे 8 वर्ष. आणि 8 वर्षात रिटायर झाल्यावरती मी आता रिटायर लाईफ जगणार. पण असं हे उदाहरण बघून तर खरंच असं वाटतं की जिद्द असेल किंवा तयारी असेल ना तर आपण कोणत्याही वयात काहीही करू शकतो. काही म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही वय बघूच नका आणि रिटायर व्हायची स्वप्न तर अजिबातच बघू नका. का म्हणजे रिटायर व्हायचंय, लाईफ जगायचंय तर रिटायर काय व्हायचंय? हा, तुम्ही असं म्हणू शकता की मी इतके दिवस ऑफिसमध्ये काम करतो आता मी ट्रॅव्हलिंग करणार आहे. बरोबर. काहीतरी सतत. यू आर नॉट रिटायरिंग फ्रॉम लाईफ. बरोबर आहे. यु आर जस्ट चेंजिंग की मी आता हे करतोय मी आता हे करणार आहे. तर हा रिटायरमेंट हा शब्द ना आम्ही कधी ऐकला नाही, आम्ही कधी अनुभवला नाही आणि माझी अजिबात इच्छा नाही. तुम्हाला बघून वाटत पण नाही की असं कधी लवकरच होईल असं अजिबात वाटत नाही. तर त्यामुळे नवाकाळची सुरुवात ही त्या अँगलनी झाली की मला माझं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि 1923 सालापासून आत्ता नवाकाळ 97 मध्ये आणि लवकरच आम्ही आमची 100 वर्ष साजरी करणार आहे. आणि मी दूरदर्शनच्या सर्व प्रेक्षकांना सांगते की जेव्हा तो समारंभ होईल तेव्हा तुम्ही खूप आपुलकीने आमच्या समारंभात सहभागी व्हा. आम्ही 100 वर्ष सेंचुरी पूर्ण करणार आहे आणि पुढेही तितक्याच ताकदीने सुरू राहणार आहे तो. पण 100 ही एक लँडमार्क आहे आणि ते आम्हाला खूप मोठे. तुम्ही गाठालच आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आतापासूनच देतोय. आणि एक मला अजून विचारायचं वाटतं की नवा काळ हा वर्तमानपत्र किंवा आपण पत्रकारिता घेतली तर त्याला बरीच लोक आज व्यवसाय म्हणून विचार करतात किंवा त्याचं तसंच म्हणजे ते कार्य पण तसंच करतात. तुम्हाला काय वाटतं? अशी परिस्थिती झाली ना की जाहिरातदार सांगतो की तुम्ही काय लिहायचं काय लिहायचं नाही, संपादक कुठलं लिहायचं कुठलं लिहायचं नाही. आणि त्यामुळे कुठेतरी असं वाचकांना पण वाटायला लागलं आहे की हा व्यवसाय झाला की काय,
की ह्या गोष्टी वर्तमानपत्रात का येत नाहीयेत किंवा ह्या गोष्टी का येत आहेत किंवा ज्या यायला हव्या त्या थोड्या कमी कुठेतरी दय्यम होतात आहे आणि किंवा जाहीर पहिलं ओपन केल्यावर आपल्याला एक मोठी जाहिरातच दिसते पण हे असं म्हणजे असलं पाहिजे समाजात की एखादा वर्तमानपत्र जर आपण फॉलो करतोय तो वाचतोय तर त्यात संपादक काय लिहितोय किंवा इतर बातम्या सुद्धा काय येतात त्याचा आपल्यावर प्रभाव पडायला हवा कारण आपण ते मान्य करतोय कुठेतरी. ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत. नमस्कार मंडळी, हा कार्यक्रम पाहत आहात सह्याद्री वाहिनीवर आणि आपल्या बरोबर आहेत जयश्री मॅडम आणि त्यांच्याशी गप्पा करत आहोत. मॅम, तुम्ही व्यवसायाबद्दल थोडस अजून सांगणार होते की पत्रकारिता हा व्यवसाय म्हणावा की नाही म्हणून. माझं असं मत आहे आणि मला वाटतं अख्ख्या आमच्या कुटुंबाचं असं मत आहे की पत्रकारिता हा कधी व्यवसाय असू नये आणि हे आम्ही कायम पाळत आलो आहे. म्हणजे आम्ही असं ठरवलेलं आहे की जेव्हा व्यवसाय म्हणून पाळायची वेळ येईल तर तेव्हा आम्ही नवाकाळ बंद करून टाकू. कारण जेव्हा नवा एखादं वर्तमानपत्र तुम्ही चौथा स्तंभ म्हणता तेव्हाही वाचकांची लॉयल्टी राहिली पाहिजे. आता कसं होतं की याच्यामुळे अनेक अडचणी येतात आणि अडचणी अशा असतात की जर जाहिराती कमी आल्या तर आमचा खर्च भागत नाही आणि त्याच्यामुळे मला अशी पानं जी वाढवायची असतात ती मला वाढवता येत नाहीत. म्हणजे 21 पानं देतात, 22 पानं देतात, काही काही विशेष याच्या वेळेस 30 पानांपर्यंत पण काही काही वर्तमानपत्र जातात. पण ते पुरवण्या मिळून पुरवण्या असतात पण ते जर सगळं असं म्हणजे पेड घ्यायचं असेल किंवा ते जाहिरातींवरती अवलंबून असेल किंवा जाहिरातदारांनी सांगितलं म्हणून जर बातम्या छापायच्या असेल तर हे मी पण करू शकते. हा साधा शून्य साधा सोपा व्यवसाय आहे. कोणी मला ॲडवाईस दिला आणि मी 30 पानं पण काढू शकते. पण मग जाहिरातदारांनी जे सांगितलेलं आहे आणि त्यांनी जे डिक्टेट केलेलं आहे ते मला वाचकांपर्यंत पोचवायचं आहे की मला जे म्हणायचं आहे आणि जे सत्य आहे ते मला वाचकांपर्यंत पोचवायचं आहे हा निर्णय मी घ्यायचा आहे. आणि त्यामुळे काही जण अनेक जण म्हणतात की ताई, तुमचा नवाकाळ 97 वर्षांचा आहे पण तुमची पानं अजून 12च का किंवा तुमची पानं अजून 16च का. तर मग मी त्यांना हे सांगते की तुम्हाला खरं वर्तमानपत्रात ना ऐकायचं आहे का जे माझा जाहिरातदार मला सांगणार आहे की तुम्ही हे छापा ते ऐकायचं आहे ते तुम्ही मला सांगा. म्हणजे मी 30 पानं पण देऊ शकते आणि मी 16 पानं पण देऊ शकते. तर हे आम्ही स्वतः म्हणून पाळलं आहे. अर्थात प्रत्येक वर्तमानपत्राचं त्यांचं त्यांचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी झाली आहे की पूर्वीची जी वर्तमानपत्रं होती सगळी ती एका एका व्यक्तिमत्वाची मालकीची होती. म्हणजे एक टिळकांचं वर्तमानपत्र होतं, एक आचार्य अत्रेंचं वर्तमानपत्र होतं. तो जो मालक आणि संपादक होता ना त्याला काहीतरी सांगायचं असायचं, त्याला एक दिशा द्यायची असायची. आणि काळांतराने असं झालं जसं मी सांगितलं तुम्हाला की खर्च जेव्हा वाढत गेलं ना तेव्हा ह्या सगळ्यांच्या हातून ही वर्तमानपत्र व्यक्तिमत्वांच्या हातून वर्तमानपत्र गेली आणि ती उद्योजकांच्या हाती गेली. बरोबर. म्हणजे आता तुम्ही बघितलं तर साधारण जवळजवळ सर्व वर्तमानपत्रांची जी मालकी आहे ती कुठल्या ना कुठल्या तरी एका कंपनीची आहे किंवा एखाद्या उद्योगपतीच्या मालकीची आहे. आता एखादी कंपनी जर मालक असेल आणि त्या कंपनीचे जर अनेक उद्योग असतील तर ते अनेक उद्योग सांभाळण्यासाठी त्यांना खूप उद्योग करायला लागतात. आणि ते उद्योग करत असताना तो कोणाच्याही विरोधक कितपत लिहू शकेल याचा तुम्ही विचार करू शकता. तो नाही. मला इकडे तुमच्या गप्पांमधून ते हिंदीतली एक म्हण आठवली, एक झूठ बोलने के लिए 100 झूठ बोलणे. हा सांभाळायचा म्हणून एक अजून काहीतरी सुरू करा, नवीन सुरू करा. आणि हे अपरिहार्य आहे. आणि दुर्दैवाने असं होतं ना की लोक खूप दूषणांना पत्रकारांना देतात. तू आलास, तू माझी बातमी घेऊन गेलास पण तू माझी बातमी दिली नाहीस. तो बिचारा पत्रकार. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की पत्रकार खरंच खूप प्रामाणिक असतात, खरंच खूप चांगले असतात आणि अतिशय जास्त कष्ट घेतात. पण ती बातमी छापून आणायची की नाही हे त्याच्या हातात नसतं. ती छापून आणायची की नाही हे जे वर्तमानपत्राचे मालक असतात त्यांच्या हातात असतं. आणि त्यामुळे अनेक बातम्या अनेक कारणाने जसं तुम्ही आता म्हण पण सांगितले ते छापली जात नाही आणि बिचारा त्या पत्रकाराला दूषण लागतं आणि पत्रकाराबद्दल खूप वाईट बोललं जातं समाजात. तर माझी अशी खूप विनंती आहे की हे बोलू नका. पत्रकारिता ही खूप चांगलं आहे आणि हा मला वाटतं बदल परत एकदा घडेल. तर दैनिक नवागळचं जसं मी सांगते की अजून आम्ही खाडीलकर फॅमिलीज आहे, आमची कंपनी नाही आहे, आमचा दुसरा कुठलाही उद्योग नाही आहे. कुठलाही उद्योग करायची आमची अजिबात इच्छा नाही आहे. कारण आम्ही ज्या क्षणी दुसरा कुठला उद्योग करायला लागू तर तेव्हा त्या उद्योगाच्या कंपल्शन्समुळे आमचं नवाकाळमध्ये आमची प्रतारणा होऊ शकते. आणि त्यामुळे आम्ही हे पाळलेलं आहे की आम्ही कुठलाही उद्योग करणार नाही.
आमचं सगळं हे निरपेक्ष पत्रकारिता झाली हेच आमचं ध्येय आहे आणि मला असं वाटतं हे झालं पाहिजे नक्कीच. मॅम, जसं आपण म्हणतो निरपेक्ष पत्रकारिता की कोणाचाच पक्ष न घेता जसा घडलाय तसं बातमी द्यावी, तसंच तुम्ही निरपेक्षता यामध्ये पण स्त्री पुरुष समानता याबद्दल सुद्धा तुमचे विचार आहेत काही आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याची सांगड कशी घालू शकता, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी म्हणून मी तुम्हाला एकत्रपणे विचारलं. ॲक्च्युली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे आता क्लासेस वगैरे असतात असं मी ऐकलं आहे आणि खूप जास्त असतात, पण मला असं वाटतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेसमध्ये होत नाही. हां, कारण जेव्हा तुम्ही क्लासला जाताना तेव्हा तुम्ही विषय ओलांडलेले असतात. बरोबर आहे. तुमचे विचार ठरलेले असतात, तुमचे अनुभव ठरलेले असतात, आपल्या अनुभवांवरती आणि आपल्या विचारांवरती आपली पर्सनॅलिटी तयार होते. त्यामुळे तुमचे अनुभव झालेले असतात 20 वर्षापर्यंत, तुमचे खूप आताच्या पिढीचे तर खूप जास्त अनुभव झालेले असतात. आमचे खूप कंट्रोल्ड अनुभव होते, तुमचे खूप जास्त असतात. तो 20 वर्षापर्यंत तुमचे अनुभव झाले असतात, तुमचं सगळं झालं असतं, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप नंतर नाही होऊ शकत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही घरात आणि लहानपणीच होते आणि त्यामुळे माझ्या सगळ्या आईवडिलांचं कळकळीची विनंती आहे की माझ्या आईवडिलांनी जसे माझ्या आमच्यावरती कष्ट घेतले आणि संस्कार केले तसे प्लीज, म्हणजे नोकरीत तुम्हाला मेबी आणखीन 5,000 जास्त मिळत असतील, 4 तास आणखीन काम केले, त्याच्यापेक्षा मुलांचं बरोबर राहा आणि मुलांची पर्सनॅलिटी तुम्हीच डेव्हलप करू शकता आणि हे लहानपणीच होऊ शकतं, हे मोठेपणी नाही होऊ शकत. आणि आपण जसं म्हणतो की एखादी वेळ गेली की परत ती आपल्याला मिळवता येत नाही, त्यामुळे लहान मुलांचं बालपण म्हणा किंवा त्यांचं जे वाढतं वय असतं ते खूप महत्त्वाचं आहे. मॅम, तुम्ही तसेच म्हणजे बोलता बोलता पण भरपूर गप्पा झाल्या आणि खूप चांगले संदेश प्रेक्षकांना दिले, तरी एक छोटंसं काही सांगावं असं वाटतं का की राहिलंय असं राहिलंय असं पिढीमध्ये खूप फरक झाला आहे त्यामुळे? हो, पिढीमध्ये खूप फरक झाला आहे. म्हणजे मला असं खूप वाटतं की अभ्यासाशिवाय आपण प्रगटच होऊ नये आणि आत्ताची जी पिढी झाली आहे ती दुर्दैवाने, मी सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाही, खूप अभ्यास करणारे पण आहेत, पण कोणीतरी काहीतरी बोलतं आणि म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया एवढ्यापुरतं राहिलेलं आहे, हे अजिबात होता का म्हणे. जेव्हा कुठली तरी गोष्ट घडते तेव्हा तुम्ही त्याच्यावर अभ्यास करून प्रतिक्रिया द्या, पण दुर्दैवाने व्हॉट्सअप, इन्स्टा आणि आता ते टिकटॉक, तर त्याच्यात सगळेजण इतके गुंतलेत जास्त की कोणीतरी काहीतरी बोललं की लगेच प्रतिक्रिया द्यायची, आणि या क्रिया आणि प्रतिक्रियेत ना अभ्यास हा पूर्ण राहिलेलाच आहे. खूप सुंदर. हे होता कामा नाही, याच्यातनं समाज कुठे जाईल मला माहित नाही. एखाद्या गोष्टीबद्दल सखोल ज्ञान आपल्याला व्हावं अशी आपली आता इच्छाच राहिलेली नाही किंवा लगेच प्रतिक्रिया द्यावी, जसं मॅमने म्हटलं आता ही खूप सगळ्यांना घाई झालेली आहे, घाई करू नका आणि एखाद्या गोष्टीचा विषयाचं आपल्याला नीट ज्ञान व्हायला पाहिजे अशी आपली मनातून इच्छा बाळगा आणि आपण सगळ्यांनीच ते करायला हवं. खूप छान वाटलं, खूप गोष्टी कळल्या आणि कसं वागायला हवं ते सुद्धा कळलं. प्रेक्षक हो, तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल तर आमच्यापर्यंत नक्की प्रतिक्रिया द्या. पुढच्या कार्यक्रमात नक्कीच भेटू, तोपर्यंत धन्यवाद.